महाराष्ट्रभरातून आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. तुम्ही खाली बसता ना, तुम्ही खाली बसा, लवकर बसा, पाठीमागच्या दिसत आहे तुम्हाला, दोनदा सांगितलं मी आता, खाली बसा तुम्ही. हे ते थांबवा मधी. मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर ते आडा बंद होतो, नाही तर लय गोंधळ येईल. त्यांना नाही दिसलं ते बोंबला. लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या आणि मंत्रिमंडळाचे शिंदे, आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत, आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा वेळ जाईल. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय, नाही दिसलात नका दिसू देऊ. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात कोणाला, साहेब तुम्ही दोघं खाली या तुम्ही बस का, 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती, आपली तिसरी मागणी होती, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं, या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात, बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकूना राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळं याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं अंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले,
कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली, नाही मिळाली, पाणी मिळालं, नाही बघितलं. एकानं हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष येईन त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मी ही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय, लोकांना ऐकून द्या, फडफड करू नका, नाही बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय करायला लागले रे? काय इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, मी तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही यायला आले का? आरडा गोंधळ करायला आले. तुम्हाला काय यायला बसायचं? खाली खाली बस, खाली बस, उभा राहिले तर राहिला, खाली बस म्हणतो. तुला काय दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं नाही, कुडून काडे आणली तो, यावं लावून आला का? कशाला काड्या करतो? अहो मग गप बसा, गप बसा म्हणल्यावर तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का? हळूच काडी ठेवची देते एका मग लय तर वैकली पुटे होई. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जीआरच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा जीआर कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं, ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे, अध्यादेश तर झालाय. यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला आहे. जी संधी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं घोयना एक वर्षाची मुदत वाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या, गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखीन कोणते घेतले रे? माझ्या ध्यानात न राहिलं. ते पोर रातभर फोन करते मला, काय झालं काय झालं, झोपून द्या ना, रातभर याला टाक. कोपर्डीचा पण त्यांनी
तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आताही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांनी नांदतो. साहेब आमच्या गाव खेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मला लेखाचा खच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गाव खेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती, हेले नमुने बाजे, हे भांडायला येते आमच्या. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात, पण गाव खेड्यातली पद्धत आत्ता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं मी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आत्ता बी लग्नात एकमेकाच्या वाढी दे यांनी जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवात आणि मराठ्यांचं गाव खेड्यात आहे. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या ह्योच्या आपाजतो, आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येतात आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू गोर गरिबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतोत आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होता आणि आमच्यात वाद लावू नये. माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कस काय मला काही मिळाला का नाही. कलाकारच कोट्य ते तर टप्पाडावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय, आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती. खाली बसार सगळे आणखी राहिले ना, मग कुठं निघाले मग मला सोडून चालले काय, बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्यात, जेवणं करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहीन. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद, सगळे बसून राहा. धन्यवाद. यानंतर